आज मी तुम्हाला खूप मजेदार गोष्ट सांगणार आहे. एक दिवस एक जंगल असत आणि त्या जंगलच्या एका बाजूला म्हातारी राहत असते. त्या जंगलच्या दुसऱ्या बाजूला म्हातारीची मुलगी राहत असते. म्हातारीला त्याच्या मुलगीकडे जायला लागत. मग ती बॅग भरून जाते. मग जाता जाता त्याला एक वाघ दिसतो. मग वाघ बंद म्हातारे म्हातारे खाऊ का तुला, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला. मग म्हातारी म्हणते, नको रे, मी आहे बारीक, माझ्या लेकीकडे जाते, तुपतोय खाते, जारी जुरी होते, मग तुम्हाला खा. मग त्याने म्हण मग म्हातारी मग वाघ म्हणतो, ठीक आहे. मग ती म्हातारी पुरे जात जात मग ती पोचून जाते. मग ती 10 दिवस नंतर राहते. मग त्याचे जायचे दिवस येतात. मग ती जाते नाही. जायचे दिवस येतात मग तिला हा. मग ती खूप घाबरते. मग ती तिच्या मुलगीला सांगते, अग जंगलात मला वाघ खाणार आहे. मग ती म्हणत, आई तू काळजी नको करू, आपण एक युक्ती करू. मग ती एक लहान मोठा भोपरा आणते आणि त्या भोपऱ्यात ते पाच होल करते. दोन पायांसाठी, दोन हातासाठी, एक चेहऱ्यासाठी. आणि मग ती म्हणते, आई तू ह्याच्यात बस. मग ते वाघ तिला ओळखणारच नाही. मग ती कशात बसते. मग तिला मग जाते. मग ती बसते. मग ती निघते जंगलातून. मग वाघाला तो भोपळा दिसतो आणि वाघ म्हणतो,